नमस्कार मंडळी, केस गळणे, केसात कोंडा होणे यावर अतिशय प्रभावी हा उपाय ऑल अराउंड आयुर्वेदिक चॅनलवर मी घेऊन आलेलो आहे। अतिशय खात्रीशीर उपाय आपण या चॅनलवर सांगत असतो। हा देखील उपाय बऱ्याच जणांना फरक पडेल असाच आहे। 10 ते 12 लोकांना याचा चांगला फरक पडल्यानंतर तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये खूप मेहनत आहे मंडळी, आणि याचं योग्य प्रमाण जर तुम्ही घेतलं, यात वापरलेले मी घरगुती 3 पदार्थ आहेत जे तुमची केस गळती 100% थांबवतील। तुमचा कसल्याही प्रकारचा कोंडा असेल, केसांमध्ये खाज येणे, या सगळ्या गोष्टी बंद होतील। इतकं चमत्कारिक हे आयुर्वेदिक तेल मी बनवलेलं आहे। घरातील 3 पदार्थ यासाठी लागतात, तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, परंतु योग्य प्रमाण मात्र तुम्हाला याचं घ्यावं लागतं। प्रमाण जर चुकलं तर तितकासा त्याचा फायदा होत नाही। व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, लाल बटन नक्की दाबा, व्हिडिओला लाईक करा, त्याने मला आनंद आणि अधिक चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन मिळत असतं। तर मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओतील पहिला पदार्थ नक्कीच तुमच्या ओळखीचा आहे, तो म्हणजे कोरफड ॲलोवेरा। हा पदार्थ आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचा आहे। अशी कोरफड तुम्हाला काय करायचे, 4 फांद्या घ्यायच्या आहेत, त्या व्यवस्थित धुवून तुम्हाला घ्यायच्या आहेत। धुतल्याने त्याच्यावर जे कीटाणू जीवाणू विषाणू असतात ते निघून जातात आणि प्युअरिटी राहते। अशा प्रकारे धुवून घेतल्यानंतर हा जो मध्ये गर तुम्हाला दिसतोय, हा गर आपल्या उपयोगाचा आहे। आणि मग हा प्युअर गर येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर ही कोरफड साईडने कापून घ्यायची आहे। साईडने तुम्हाला जे काटे दिसत आहेत ते व्यवस्थित कापून घ्या आणि व्यवस्थित त्याचा काप आपल्याला करायचा आहे। कोरफड तुम्ही जाणताच की चेहऱ्यासाठी, चेहरा सुंदर करण्यासाठी तुम्ही वापरत असता, त्याचबरोबर शरीरातील वजन कमी करण्यासाठी, शरीरातील टॉक्सिक घटक घालवण्यासाठी कोरफड अतिशय उपयुक्त आहे। सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही कोरफड ज्यूस घेतला मंडळी, तर तुमच्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते, तुमचं वजन देखील कमी होतं आणि शरीर एक प्रकारे शुद्ध होत असतं। असे अनेक कोरफडीचे उपयोग आपल्याला माहीत आहे। तुर्तास आपल्याला सध्या आपलं जे तेल बनवायचं आहे चमत्कारिक, त्यासाठी असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे। एक प्रकारची रेसिपी आपल्याला बनवायची आहे आणि म्हणूनच 1-4 फांद्या मी या अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत। लक्षात ठेवा, प्रमाण अतिशय महत्त्वाचं आहे। अशा प्रकारे आपण कोरफड टाकणार आहोत। दुसरा पदार्थ बघा मंडळी, तुमच्या ओळखीचाच आहे नक्की, मला खात्री आहे, मेथी दाणे। तुम्हाला कुठे मिळतील हे मेथी दाणे, तर दुकानात किराणावाल्याच्या कुठेही मिळतील। त्याचबरोबर रासायनिक खत जे आहे किंवा शेतकरी जिकडून खते घेतात त्या ठिकाणी तर 100% तुम्हाला हे मेथी दाणे मिळतील। मेथी दाण्यामध्ये असणारं प्रोटीन जे आहे ते तुमची केस गळती करत नाही आणि तुमचे जे आहेत जे केस आहेत ते अगदी घट्ट, दणकट, बळकट बनवतात आणि म्हणूनच आपल्याला ते घ्यायचे आहे। मंडळी, एका कढईमध्ये आपण हे कापलेले कोरफड घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये दुसरा पदार्थ आपण जो घेतला होता ते मेथी दाणे, त्याची पावडर मी घेतलेली आहे। पावडर फॉर्ममध्ये घेण्याचं कारण म्हणजे त्याचं जो तत्व आहे, सत्व आहे, ते सगळे त्याच्यामध्ये गेले पाहिजेत आणि म्हणून पावडर फॉर्ममध्ये आपण घेतला आहे। तिसरा पदार्थ बघा मी त्याच्यामध्ये मिक्स करतोय, सगळ्यांच्या माहितीतला म्हणजेच खोबऱ्याचं तेल, नारळाचं तेल अतिशय आपल्या केसांसाठी उपयुक्त असतं हे। आणि हे या ठिकाणी प्रमाण देखील लक्षात ठेवा, 200 ml मी या ठिकाणी खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे। आणि अशा प्रकारे आपली रेसिपी आता सुरू होते। याला हलकी उष्णता आपल्याला द्यायची आहे गॅसवर, मंद आचेवर। तिन्ही पदार्थ एकजीव झाले पाहिजेत, एकत्र झाले पाहिजेत आणि त्यानंतर आपलं हे तेल, चमत्कारिक तेल बनणार आहे। बघा, उकळी आल्यानंतर देखील आपल्याला काय करायचं आहे, अजून उष्णता द्यायची आहे। जोपर्यंत कोरफड गर काळा पडत नाही, जोपर्यंत मेथीचा अर्क त्याच्यामध्ये येत नाही, तोपर्यंत आपल्याला हे तेल काय करायचं आहे, उकळून द्यायचं आहे। अशा प्रकारे काळपट रंग आल्यानंतर तुमच्या तेलाचा देखील रंग जो आहे तो काळपट होणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याला उष्णता देणे बंद करायचं आणि गाळणीच्या साहाय्याने किंवा कपड्याच्या साहाय्याने स्वच्छ आपल्याला हे तेल गाळून घ्यायचं आहे। यानंतर ही रेसिपी किंवा तुमची ही कृती तयार होते मंडळी आणि तुमचं हे तेल अगदी कमी पैशामध्ये उपलब्ध होतं। बाजारातील महागडं तेल न घेता हे तेल जर तुम्ही वापरलं तर तुमची केस गळती जी आहे अगदी 11 दिवसच लावल्यानंतर तुम्हाला चांगला फरक पडेल। त्याचबरोबर केसातील कोंडा जो आहे तो नाहीसा होणार आहे। तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की मला कळू शकता। हे तेल तुम्हाला रात्री झोपताना लावायचं किंवा सकाळी आंघोळीनंतर देखील तुम्ही रोज लावू शकता आणि चांगला अनुभव तुम्हाला 100% येणार आहे। तुमच्या कमेंटची मी नक्की वाट पाहणार आहे, पॉझिटिव्ह कमेंट येतील याची मला नक्की खात्री आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर माझा चॅनल देखील सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे माझे व्हिडिओ पाहायला भेटतील। भेटूया नवीन खात्रीशीर व्हिडिओमध्ये।